नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा विषय गणित आणि आजचा घटक आहे विभाजक विभाज्यता भाग 5वा. तर मित्रांनो, या आधीच्या भागांमध्ये देखील आपण विभाजकतेवरती जी काही प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेतच. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिष्यवृत्ती परीक्षा दृष्टिकोनातून जे आपण प्रश्न या ठिकाणी सराव करणार आहोत तर ते अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न आहेत. तर आपण या ठिकाणी स्क्रीनवर जो प्रश्न आहे तो पाहूया. तर या ठिकाणी प्रश्न असा आहे की 27च्या सर्व विभाजकांची बेरीज ही 25च्या सर्व विभाजकांच्या बेरीजेपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे. तर या ठिकाणी आपल्याला आता सर्वप्रथम काय करायला लागणार आहे, 27 या संख्येचे सर्व विभाजक आपण घेऊन त्यांची बेरीज करावी लागणार आहे. ते 27चे जे सर्व विभाजक आहेत त्यामध्ये 1, 3, 9 आणि 27. आता या सर्वांची जर बेरीज आपण केली 1 अधिक 3 अधिक 9 अधिक 27 तर ती येते 40. आणि त्यानंतर पुढे आपण आता 25च्या सर्व विभाजकांची आपण आता बेरीज करायची आहे. तर या ठिकाणी 25चे जे विभाजक आहेत ते आहेत 1, 5 आणि 25. आता यांची आपण आता बेरीज करूया. 1 अधिक 5 अधिक 25 त्यांची बेरीज येते या ठिकाणी 31. आता पुढे मित्रांनो, या दोन्ही विभाजकांच्या बेरजांमधला जो फरक आहे तो आपण जाणून घेऊया. तर 40 वजा 31 हे आपण केल्यानंतर आपल्याला जे मिळणार उत्तर आहे ते 9 आहे. म्हणजेच 27च्या सर्व विभाजकांची बेरीज जी आहे ती आणि 25च्या सर्व विभाजकांची बेरीज यातला फरक जो आहे तो 9 आहे. म्हणजे 27चे सर्व विभाजकांची बेरीज ही 9 ने काय आहे, जास्त आहे. 9 ने जास्त आहे. आणि 25च्या सर्व विभाजकांची बेरीज ही 9 ने काय आहे, कमी आहे. 9 ने कमी. तर आता इथे आपली गडबड होते. काय गडबड होते तर खाली प्रश्नांच्या खाली पर्याय जे दिलेले असतात 9 ने जास्त 9 ने कमी. आता 9 ने जास्त कोण आहे 9 ने कमी कोण आहे हे ओळखण्यात आपण जर आपली गडबड झाली तर या ठिकाणी आपलं उत्तर अगदी आपण बरोबर काढलं असलं तरी देखील गोल रंगवताना ते चुकण्याची शक्यता असते. त्यामुळं लक्षात घ्या की काय विचारलेलं आहे ते 27च्या सर्व विभाजकांची बेरीज ही म्हणजे 27ची कमी आहे की जास्त आहे ते विचारलेलं आहे. कारण ही त्या 25च्या सर्व विभाजकांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे. म्हणजे ही जी 27 संख्या आहे या 27 संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज आपल्याला विचारलेली असल्यामुळे ती 9 ने जास्त आहे. हे उत्तर या ठिकाणी आपल्याला बरोबर आहे आणि त्याचा पर्याय आपल्याला तो रंगवावा लागणार आहे. त्यानंतर यासारखंच आणखी पुढचं एक आणखी आपण उदाहरण पाहूया. पहा बरं स्क्रीनवर या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय. तर उदाहरण या ठिकाणी असं आहे की 23च्या सर्व विभाजकांची बेरीज ही 15च्या सर्व विभाजकांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे. म्हणजेच आपल्याला आता मागच्याप्रमाणे 23 या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज करावी लागणार आहे. त्यानंतर 15च्या सर्व विभाजकांची बेरीज करावी लागणार आहे. मग आता 23चे सर्व जे विभाजक आहेत त्यात आपण लिहूया. 23 ही जी संख्या आहे ती मूळ संख्या आहे त्यामुळे तिचे विभाजक 1 आणि तीच संख्या म्हणजेच 1 अधिक 23 बरोबर या ठिकाणी झालेले आहेत 24. त्यानंतर पुढची जी संख्या आहे ती आहे 15. तर आता या 15चे जे विभाजक आहेत ते देखील आहेत या ठिकाणी 1, 3, 5 आणि 15. म्हणजेच या सगळ्याची जर आपण बेरीज केली तर 1 अधिक 3 अधिक 5 अधिक 15 बरोबर यांचे जे उत्तर येतं ते उत्तर आहे ते पण 24. आता मित्रांनो, आपल्याला
कितीने कमी अथवा कितीने जास्त हे काढायचं आहे. आता दोन्हींच्या जर आपण उत्तरांचं निरीक्षण केलं तर दोन्ही या ठिकाणी 24 म्हणजे कोणीही जास्तही नाही आहे आणि कोणीही कमी देखील नाही आहे. आता त्या ठिकाणी पर्यायमध्ये असं असेल की कमी नाही जास्त नाही असं असू शकेल, किंवा एकने कमी दोनने जास्त तीनने जास्त यापैकी नाही. मग त्यानुसार आपण आपलं जे काही उत्तर आलं असेल त्यानुसार त्या पर्यायांचं देखील आपण काळजीपूर्वक निरीक्षण करून त्याचं उत्तर हे आपल्याला जे आहे ते रंगवायचं आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या भागांमध्ये आपण विभाज्यता आणि विभाजक याविषयी जे काही 5 भाग या ठिकाणी अभ्यासले तर शिष्यवृत्ती परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असे आपण भाग अभ्यासलेले आहेत. तर आपण काळजीपूर्वक या घटकाचं अध्ययन करायचं आहे आणि यासारखीच आणखीही जास्तीत जास्त आपण उदाहरणं सोडवून या घटकाचा हा सराव देखील करायचा आहे. तर आपण या भागामध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपणा सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि पुढील नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन बटणावर प्रेस देखील करा. धन्यवाद. आता आपली भेट पुढील व्हिडिओच्या आणि पुढील नवीन घटकामध्ये, तोपर्यंत आपणा सर्वांना धन्यवाद देतो.